नमस्कार. एव्हरीथिंग इज एरिया माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ही दिसणारी जी वनस्पती आहे त्याला तुम्ही ओळखला असेल, याला गवती चहा असं म्हटलं जातं. गवती चहा, हे गवत आहे आणि ते चहामध्ये टाकून आपण पितो, त्यामुळं तुम्हाला याचे बरेचसे उपयोग माहिती असतील. पण याचा जो महत्वाचा उपयोग आहे तो फार वेगळा उपयोग मी आज तुम्हाला मी याचा सांगणार आहे. तर याचा उपयोग तुम्हाला सामान्य उपयोग माहिती आहे का, चहा पिल्याने सर्दी खोकला जातो आणि ताजतवानं वाटतं, हे तर याचं मुख्य लक्षण आहे. या चहाचा असा उपयोग आहे का, गवती चहाने जुन्यात जुनी जी वात आहे, चमकी वात, गुडघ्यामधली जी वात आहे, ती सुद्धा याच्या वापराने जाते. तर याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे गवती चहा, जो सहज तुम्हाला मंडईमध्ये उपलब्ध होतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट लागणार आहे आपल्याला खोबरेल तेल, फक्त ते ओरिजिनल नारियल, नारळाचं तेल पाहिजे. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे गवती चहा आणि नारळ तेल. तर हा उपाय बनवण्यासाठी थोडासा गवती चहा लागणार आहे. हा गवती चहा जर तुम्ही कुठून घेतला तर अतिउत्तम, किंवा कुठून घेतला नसेल तुम्ही तर असं करून तुम्ही त्याला हे करू शकता. याला जर आपण असं कुठून घेतलं तर तेलाची बचत होणार आहे. आणि हे काय करायचं आहे, तर हा खोबरेल तेलामध्ये उकळवून घ्यायचा आहे, चांगला याला तळून घ्यायचा आहे खोबरेल तेलामध्ये. आणि खोबरेल तेलामध्ये तळून घेतल्यानंतर हा गवती चहा बाजूला काढून टाकायचा आहे आणि त्या तेलाने जे आहे ते आपले पाय गुडघे चोळायचे आहेत. यामुळे जुन्यात जुनी चमकी वात, गुडघेदुखी पूर्णपणे निघून जाते. हे पहा, याच्यामध्ये खोबरेल तेल मी घेतलेलं आहे वाटीमध्ये. मी तुम्हाला वाटीमध्ये बनवून दाखवतो. एक वेळेस लावायच्या पुरतच आपल्याला हे बनवायचं आहे, दरवेळेस तुम्हाला असं बनवायचं आहे. आणि थोडंसं कोमट कोमट यांनीच आपले पाय चोळायचे आहेत. तर चला, मी हे खोबरेल तेलामध्ये हे गवती चहा टाकत आहे, याला आपण चांगल्या पद्धतीनं तळून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीनं आपल्याला खोबरेल तेलामध्ये गवती चहा जो आहे तो पूर्णपणे असा उकळून घ्यायचा आहे, चांगला कडून द्यायचा आहे. पूर्णपणे त्याचा कलर बदलणार आहे, हिरव्याचा तो असा पिवळा पिवळा होईल तेव्हा तो बाहेर काढायचा आहे. हे पहा, आपण गवती चहाला खोबरेल तेलामध्ये चांगल्या पद्धतीनं याला हे करून घेतलेलं आहे. आता हे गरम गरम असतानाच हे आपल्याला गुडघ्याला चोळायचं आहे. फार गरम नको, पण कोमट असलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला हे पायाने पायाला चोळायचं आहे गुडघ्याला. तुमचा गुडघा दुखत असू दे, हात दुखत असू दे, कोणताही भाग तुमच्या शरीराचा दुखत असू दे, चमकी वात असू दे, तर आपल्याला, तर बघा याच्यामध्ये तुम्हाला एक छानसा कलर आलेला दिसतोय तेलाला, असा हिरवट असा छान कलर आलेला आहे याला. तर हा बघा, चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला छान कलर आलेला आहे, हिरवा कलर. आणि याच तेलाने, याच तेलाने आपल्याला गुडघे किंवा पाय, जे तुमचा चमकी वात आहे, जो भाग तुमचा दुखतो तो भाग आपल्याला चोळायचा आहे. खोबरेल तेलामध्ये आपण मस्त हळूवार अशी मालिश करायची आहे जे गुडघ्यांना तुमच्या. जर तुम्ही हा 7 दिवस उपाय केला तर तुमची गुडघेदुखी जी आहे ती पूर्णपणे तुम्हाला बंद झालेली दिसेल. अतिशय उपयुक्त असा उपाय आहे. गवतीच्या आजपर्यंत आपण फक्त पीत आलेलो आहोत, पण हा जो उपाय आहे तुम्ही हा करून बघा, तुम्हाला गुडघ्याला नक्की आराम मिळेल. आणि अशाच उपायासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.